आहे दुपारी 3 बातम्या. आपण सागर किनारी फिरायला जातो आणि प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या बिंदिक्कत समुद्रात टाकून देतो. सागर किनारी असलेल्या शहरांमधला बराचसा घनकचराही समुद्रात जातो. हे लाखो टन प्लास्टिक कालांतरानं आपल्याच पोटात जाणार आहे आणि रक्तात मिसळणार आहे याचा आपण विचारच करत नाही. हा विचार एका 22 डच मुलानं केलाय आणि मग सुरू झाला त्याचा प्रवास. त्याच्या या प्रवासाची ही बातमी. हा आहे 22 बॉयन स्लॅट. त्याला पछाडलंय एका वेडानं. समुद्रामध्ये जमा होणारा मानवनिर्मित प्लास्टिकचा कचरा त्याला साफ करायचाय. पण जहाज आणि जाळ्यांची पारंपरिक पद्धत वापरली तर हे करायला काही हजार वर्ष आणि अब्जावधी डॉलर्स लागतील. त्यामुळंच त्यानं एक अभिनव पद्धत शोधून काढली. ही पद्धत यशस्वी ठरली तर पुढल्या 5 सागर तळात असलेला प्लास्टिकचा कचरा निम्म्यावर येऊ शकतो. या पद्धतीमध्ये इंग्रजी यू आकाराचा फ्लेक्झिबल फ्लोटिंग बूम वापरण्यात आलाय. हा बूम 1 ते 2 किलोमीटर ताणला जातो. विशेष म्हणजे हा समुद्रात असलेल्या प्रवाहांचा वापर करून प्लास्टिक कचऱ्याच्या साठ्यापर्यंत जातो आणि तिथून कचरा गोळा करून किनाऱ्यावर आणतो. किनाऱ्यावर हे प्लास्टिक रिसायकल करता येऊ शकतं. We have the plastic back on land. It will be processed. It will be recycled with many different processes that we're currently developing. And the aim is to then turn it into pre-production pellets, which is basically the commodity of plastic, to then sell it to B2B companies or B2C companies, to actually make premium products and sell it at a premium using an ocean plastic brand. So you can imagine sort of the car bumper of your next car, or the chair you're sitting on, or the frame of your phone. समुद्र तळामध्ये प्लास्टिकचा कचरा जमा होणाऱ्या 5 आहेत. सागर तळी असलेला हा कचरा डेपोच आहे म्हणा ना. आपण समुद्राचं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतोय की काही वर्षांनी आपण स्वतःच त्याचे बळी ठरणार आहोत. कारण समुद्रात जाणारं प्लास्टिक काही काळानंतर कणांमध्ये बदलतं आणि हे प्लास्टिकचे कण इकोसायकल म्हणजेच जीवनचक्रात येतात. या चक्रामध्ये माणूसही आलाच. वयाच्या अवघ्या 16 वर्षी बॉयनला हे समजलं आणि त्याचं आयुष्यच बदललं. And then I was 16 years old and I was diving in Greece and I realized I came across more plastic bags than fish. And then I thought, well, why aren't we cleaning this up? And then started thinking about it, started as a high school science project, then went to university, but after 6 decided to drop out and start the ocean cleanup. बॉयनच्या या प्रयोगाविषयी अनेकांना शंका आहे. अशा पद्धतीनं समुद्र स्वच्छ होऊ शकत नाही असं अनेक पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे. असं असतानाही बॉयननं आत्तापर्यंत 3 आसपास डॉलर्सची मदत मिळवली आहे. बोस्कालिस, अक्झो नोबेल यांसारख्या कंपन्या त्याच्या पाठीशी आहेत. बॉयनसोबत 60 टीम क्लीन अप ओशन या त्याच्या प्रकल्पात काम करते. सध्या त्याचं उपकरण प्रायोगिक तत्वावर तयार झालंय. पुढल्या वर्षापासून तो प्रशांत महासागरात हवाई ते कॅलिफोर्निया दरम्यान असलेल्या एका सागरी कचरा डेपोवर काम सुरू करणार आहे. त्याच्या प्रयत्नांना यश यावं ही शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.